मी राजन मेस्त्री परत एकदा आनंदी लक्ष्मीकडून कोकणातून एक नवीन आयटम घेऊन गेलो सर. ही आहे खुर्ची. खुर्ची म्हटलास की मुंबईत सगळीकडे वापरली जातात, जसे डायनिंग टेबल किंवा घरात बसा होईल तर या खुर्च्या वापरल्या जातात सागाची. पण ही खुर्ची जी आहे त्याच्यात काही वेगळीच गोष्ट आहे. ही एक नवीन आयटम आहे सागाचं, खुर्ची कमी शिडी. तुम्ही खुर्ची घेतास करेक्ट, या कोकणी माणसाकडनं एक नवीन आयटम खुर्ची कमी शिडी, म्हणजे दोन्ही उपयोग एकाच खुर्चीत होई असतात. तेव्हा ती बसाक झाली, म्हणजे तुम्ही डायनिंग टेबलच्या बाजू जेव बसतालास किंवा हॉलमध्ये किंवा कम्प्युटर टेबलवर बसू ही खुर्ची म्हणून वापरू शकतास. जेव्हा काही साफसफाई करूची असत किंवा काही करूचं असत वर चढून, तेव्हा घोडो कामाक येतात किंवा शिडी लागतात, त्याच्यासाठी ह्या खुर्चीतच आम्ही केलं. ह्या खुर्चीचाच आपोआप डबल उपयोग, म्हणजे या खुर्चीचाच शिडी बनतो. ही झाली शिडी. शिडी म्हणजे घोडा जो आपल्या घरात पंखे साफ करू किंवा वर उभे राहू लागता तरी वर पर्यंत फॉल सिलिंग पर्यंत पोहोचू शकता अशी शिडी जी खुर्चीतच बनवलेली असत. नवीन एक कोकणी माणसाने आयटम बनवला खुर्चीतच शिडी. म्हणजे काय, आपण खुर्ची घेतो फर्निचरवाल्याकडे जाऊन 5-6 हजारात करेक्ट, पण त्याच खुर्चीत आपण खुर्ची प्लस शिडी असे दोन आयटम दिलेले असत. तर ही कोकणी माणसाकडून नवीन एक कला सादर केलेली असा खुर्ची कमी शिडी. तर कोणा होई असत तर आम्हाला जरूर संपर्क साधावा. ह्याचे दोन उपयोग आहेत जे आपण नॉर्मल खुर्ची वापरतो त्याच्यावरती. सो खुर्ची कमी शिडी हवी असेल तर खरोखर संपर्क साधा.